भारतीय सेना का निजीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा। भारतीय सेना का निजीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा। हिटलर शाही बंद करो, बंद करो, बंद करो। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का राष्ट्रवादी कांग्रेस का क्या मोदी सरकार से कराई सके? क्या मोदी सरकार से कराई सके? सैन्याचं खासगीकरण करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो। सैन्याचं खासगीकरण करणाऱ्या या केंद्र सरकारचा धिक्कार असो। या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। सैन्याचं खासगीकरण करणाऱ्या या केंद्र सरकारचा धिक्कार असो। खासगीकरण करणाऱ्या या केंद्र सरकारचा धिक्कार असो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो। या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्या केंद्र सरकार से कराई सकाए? खाली डोकं वरती पाय। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडनं राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आम्ही आज अग्निपथ विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत। जेव्हा मोदी सरकार मत मागत होते तेव्हा वन रँक वन पेन्शन हे करून मत मागत होते, पण आता नो रँक नो पेन्शन म्हणून यांनी हे केलेलं आहे। हे जे सर्वे खासगीकरण करत आहेत प्रत्येक गोष्टीत, सेनेत युवक हा सेनेमध्ये जाण्यासाठी भारतासाठी न्यूजवर होण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण यांनी ह्या गोष्टीत सुद्धा खासगीकरण आणलेलं आहे। याच विरोधात आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज निषेध नोंदवत आहे। आज जो केंद्र सरकारने अग्निपथ या योजनेसंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे हा म्हणजे एक आपल्या युवकांच्या करिअरला एक म्हणजे धोका झालेला आहे। भारतात नव्हे तर आपल्या जळगाव जिल्ह्यात म्हणजे सर्वात चाळीसगाव हा सैन्याची भूमी समजली जाते। आज तेथील युवक हे 3-4 वर्ष आले वर्षानुवर्ष सैन्यामध्ये भरती होण्याची प्रॅक्टिस करतात, परंतु आज या सरकारने वयोमर्यादामध्ये सुद्धा त्यांनी अट लावली, त्याच्यामुळे जे वर्षानुवर्ष जे सैन्य भरतीची सराव करतात त्यांना सुद्धा आता एक भविष्य त्यांचं धोक्यामध्ये आलेलं आहे। आणि सैन्यांना जे पूर्वीपासून होतं की वेगवेगळ्या फॅसिलिटीज असायच्या, पेन्शन असायची, म्हणजे जरी म्हाताऱ्या आईवडिलांचा जो मुलगा आहे तो सैन्यामध्ये गेल्यानंतर त्यांचे आईवडील एक सुखद श्वास घेऊन म्हणजे आयुष्य हे आरामात काढायचे व सैन्यातून निवृत्ती झाल्यानंतर तो जवानसुद्धा निर्धास्त असायचा, परंतु आता यांनी 4 वर्षाचा एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा ना पेन्शन ना कुठलीच फॅसिलिटी नाही, हे या एक प्रकारे देशातील युवकांना त्यांनी खूप म्हणजे खूपच डावललं गेलेलं आहे। तर आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो। जसं एसटीचा जेव्हा मागे खासगीकरणाचा विषय नव्हता तरी सुद्धा ते म्हणायचे की सरकारी नोकरीमध्ये एसटीवाल्यांना सामील करून घ्या, परंतु आज हेच स्वतः म्हणताय किंवा सैन्याला तुम्ही खासगीकरणामध्ये त्यांनी ढकललेलं आहे। तुमचं नाव? सुशील सुरेश शिंदे, मी कार्याध्यक्ष योगेश। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये केंद्र सरकारने जी अग्निवीर योजना नुकतीच जाहीर केलेली आहे तरुणांना सैन्यामध्ये भरती होण्यासाठी, त्या अग्निवीर योजनेच्या निषेधार्थ याचे जे काही नियम आहेत याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा आणि शहर त्याचबरोबर राज्यभर अशी आंदोलनं आज करण्यात आली आहेत। या अग्निवीर योजनेचे फायदे लोकांना समजून सांगत असताना केंद्र सरकार एक गोष्ट विसरली आहे, तुम्ही 4 वर्षामध्ये कुठलीही सैनिक तयार करून
आणि त्या लोकांना परत चार वर्षानंतर पेन्शन देऊन किंवा थोडाफार पैसा हातात देऊन जर बेरोजगार करणार असाल तर मग या देशामध्ये बेरोजगारांची संख्या आता जितकी वाढलेली आहे त्याच्यानंतर काम करून आलेल्या बेरोजगारांची संख्या आपण किती वाढवणार आहात याचं उत्तर केंद्र सरकारला द्यावं लागणार आहे। आणि केंद्र सरकार कुठल्याही योजना आणताना कुठल्याही प्रकारे जनतेला विश्वासात न घेता जशा प्रकारे काळे कृषी कायदे आणले यांनी नोटबंदी आणली यांनी सीआरएचा कायदा आणला असे अनेक कायदे आणल्याच्या नंतर हे कायदे लोकांना कळत नाहीत असं सांगून हे सांगतात त्याचे फायदे आम्ही सांगू। जी लोक म्हणतात की महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायम केलं पाहिजे महामंडळाचं विलीनीकरण केलं पाहिजे आणि तीच लोक देशाचं रक्षण करणारी एवढ्या मोठ्या स्वायत्त जी काही आपली रक्षण करणारी आज संरक्षण क्षेत्र आहे या संरक्षण क्षेत्राला खासगीकरणाकडे वळवत आहेत। एखाद्या सैनिकाला ट्रेनिंग देताना 2 वर्ष त्याच्या ट्रेनिंगमध्ये निघून जातात त्या सरकारला आम्ही देऊ इच्छितो आणि या कायद्याचा आम्ही निषेध करतो। या काळ्या कायद्याचा अग्निवीर काळ्या कायद्याचा भारत देश को सबसे ज्यादा आर्मी फोर्स पुराने वाले जो प्रमुख राज्य है उसमें महाराष्ट्र का नाम सबसे अग्रणी आता है और ऐसे आर्मी फोर्स पुराते वक्त जब महाराष्ट्र के योद्धाओं का खच्चीकरण इस भर्ती योजना के द्वारा किया जाएगा तो ये सबसे ज्यादा महाराष्ट्र के युवाओं की क्षति होने वाली है इसमें और उसमें ही भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता और राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय कहते हैं कि यहाँ इन अग्निवीर और अग्निपथ सेनाओं के योद्धाओं को रिटायरमेंट के बाद हमारी कार्यालय पे सिक्योरिटी गार्ड करके रखेंगे। एक प्रकार से ये आर्मी फोर्स की धक्का है उनके लिए अपमानजनक और शर्मनाक बात है तो हम विजयवर्गीय साहब के इस बयान का भी निषेध करते हैं और राष्ट्रवादी कांग्रेस जब तक का इन महाराष्ट्र के बेरोजगार और पूरे देश के आर्मी के लिए जो योद्धा अपनी जान जोखिम में डाल के सेना की देश की सुरक्षा के लिए जो आज बढ़ते हैं उनके आखिरी दम तक उनके हक के लिए राष्ट्रवादी कांग्रेस संघर्ष करते रहेंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी युवक कांग्रेस काळ्या कायद्याचा निषेध असो मोदी सरकार खाली लोकवर्ती पाय या मोदी सरकारचं करायचं काय खाली लोकवर्ती पाय या मोदी शहाचं करायचं काय खाली लोकवर्ती पाय।